हाय फ्रेंड्स, आज आपण नंबर सिस्टीम्स याचा अभ्यास करणार आहोत. आता ही जी नंबर सिस्टीम जी आहे ही आपण कुठे यूज करतोय, तर ही जी नंबर सिस्टीम जी आहे ही आपल्याला यूज करायची आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये. आता हे काय असतं, तर इलेक्ट्रॉनिक्समध्ये दोन ब्रांच आहेत, एक आहे ॲनालॉग इलेक्ट्रॉनिक्स आणि दुसरी आहे डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स. आता या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्समध्ये आपला डाटा जो आपल्याला अप्लाय करायचा, जी काही आपल्या इन्फॉर्मेशन जी आपल्याला त्या इन्स्ट्रुमेंटला अप्लाय करायची, डिव्हाइसला अप्लाय करायची, ती जी इन्फॉर्मेशन जी असते ती असते वन आणि झिरो फॉर्ममध्ये. मग आता हे वन आणि झिरो फॉर्म काय आहे, तर हा फॉर्म याला म्हणायचं बायनरी नंबर्स. म्हणजे हे आपले नंबर्स आहेत ते बायनरी नंबर्स. मग आता हे नंबर सिस्टीम जे आहे, हे नंबर सिस्टीम्स म्हणजे नक्की काय असतं, तर आपण आपल्या लहानपणी म्हणजे प्रायमरीमध्येच आपण डेसिमल नंबर सिस्टीम म्हणजे दशमान नंबर पद्धती ही आपण स्टडी केलेली आहे. मग ही दशमान नंबर पद्धती किंवा डेसिमल नंबर सिस्टीम्स काय असते, तर या नंबर सिस्टीममध्ये आपण झिरोपासून नऊपर्यंत हे नंबर्स सिम्बॉल्स म्हणून आपण त्यांना, ॲक्च्युली ते नंबर्स आहेत पण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये आहेत, हे नंबर्स आपण यूज करतो डाटा रिप्रेझेंट करायला, डाटा स्टोअर करायला, डाटा लिहून काढायला. मग आता ही एक नंबर सिस्टीम आपण स्टडी केली. आता अजून कुठल्या कुठल्या नंबर सिस्टीम्स आपल्याला स्टडी करायच्या आहेत, कुठल्या कुठल्या यूज करायच्या आहेत, तर डेसिमल नंबर सिस्टीम जे आपण डेली लाईफमध्ये यूज करतो, दुसरी आहे बायनरी नंबर सिस्टीममध्ये जे आपल्याला आपल्या डिजिटल डिवाइस जे असतात त्यात यूज करायचे असते, तिसरी नंबर सिस्टीम आहे ऑक्टल नंबर सिस्टीम आणि चौथी नंबर सिस्टीम आहे हेक्साडेसिमल. आता ह्या नंबर सिस्टीममध्ये नंबर सिस्टीम म्हणजे आपल्याला डाटा जो हा न्यूमरिक फॉर्ममध्ये स्टोअर करायचा असतो, मग तो नंबर जो आहे ती तो नंबर हा बायनरी आहे का ऑक्टल आहे का डेसिमल आहे हेक्साडेसिमल हे कसं ओळखलं जातं, तर ते ओळखण्यासाठी काय केलं असतं, त्या नंबर सिस्टीमचा एक बेस असतो, त्याला म्हणायचं बेस किंवा रॅडिक्स. म्हणजे तो नंबर कुठल्या नंबर सिस्टीममधला आहे, कारण त्या नंबर नंबर जो आपण तो दिलेला असतो त्या नंबरची व्हॅल्यू प्रत्येक नंबर सिस्टीममध्ये वेगळी असते. कशी ते आपल्याला पुढे बघायचीच आहे. म्हणजे आता आपण एक नंबर घेतला 11011 किंवा 1101, छोटा नंबर घ्या 1101, मी किती म्हटलं आपण 1101 1101 म्हणजे 1101. हा 1101 नंबर जर आपण रीड केला तर तो नंबर तुमचा असणार आहे डेसिमल नंबर. मा डेसिमल नंबर आहे का, तर हो आहे. हा बायनरी आहे का, असू शकतो. ऑक्टल, हो. हेक्साडेसिमल, नक्कीच. म्हणजे हा नंबर तुमच्या चारी नंबर सिस्टीममध्ये आहे. मग या चारी नंबर सिस्टीममध्ये या 1101 व्हॅल्यू ही 1101 आहे का, तर नाही मित्रांनो. ती प्रत्येक नंबर सिस्टीममध्ये ती व्हॅल्यू वेगवेगळी आहे. मग हा नंबर कुठल्या नंबर सिस्टीममधला हे कसं आयडेंटिफाय करणार आपण, तर त्यासाठी आपण काय वापरलं आहे, त्याला आपण बेस दिलाय, रॅडिक्स दिलाय. मग बेस किंवा रॅडिक्स म्हणजे काय असतं, सो बेस और रॅडिक्स इज डिफाइंड ॲज अ टोटल नंबर इन्क्लुडेड इन दॅट नंबर सिस्टीम, द टोटल नंबर ऑफ डिजिट्स ऑफ दॅट नंबर सिस्टीम. म्हणजे आपण बायनरी जे घेतलं तर बायनरी म्हणजे दोन, त्याचा बेस किती असणार, दोन. डेसिमल दशमान 10, ऑक्टल म्हणजे 8, म्हणजे त्याचा बेस असणार आहे 8, रॅडिक्स असणार आहे 8. त्यानंतर पुढे नंबर सिस्टीम घेतली आपण हेक्साडेसिमल, त्याचा बेस असणार आहे हेक्सा म्हणजे 6 आणि डेसिमल म्हणजे 10, 6 आणि 10 म्हणजे 16, सो त्याचा बेस असणार आहे 16. म्हणजे या प्रत्येक नंबर सिस्टीमचा बेस दिलेला असतो आणि तो बेस त्या नंबर सिस्टीमच्या तिथे लिहिलेला असतो, त्या आपल्याला ते नंबर सिस्टीम म्हणजे तो नंबर कुठल्या नंबर्समधला आहे हे आपल्याला आयडेंटिफाय करता येतं. त्याप्रमाणे मगाशी म्हटल्याप्रमाणे त्याची व्हॅल्यू ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. आता आपण नंबर सिस्टीम डिटेल्समध्ये स्टडी करूया. पहिली नंबर सिस्टीम जी आपण बघतोय ती आहे डेसिमल नंबर सिस्टीम्स. मी आता काय केलं, आपण 0 पासून 9 पर्यंतचे नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 असे 10 नंबर 0 0 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 म्हणजे 10 नंबर्स आपण वापरले डाटा रिप्रेझेंट करायला, म्हणून याचा बेस असणार आहे 10. मग याच्यातलं एक्झाम्पल कुठलं, तर तुमच्या नंबर सिस्टीममधला कुठलाही नंबर ज्या ठिकाणी आपण नंबर वापरतो तो कुठलाही नंबर तुमचा तुमचा डेसिमल नंबर सिस्टीममधला नंबर असू शकतो. इकडे आपण एक्झाम्पल घेतलेला आहे 2408, कुठलाही नंबर घ्या 0 पासून 9 पर्यंत, त्या नंबर्समध्ये आपण तो नंबर जर घेतला त्या सिस्टीममध्ये तर तो डेसिमल नंबर झाला. आता पुढची नंबर सिस्टीम जी आपल्याला आपल्या डिजिटल इलेक्ट्रॉनिक्सचा बेस आहे, मेन आहे, ती आहे तुमची बायनरी नंबर सिस्टीम. आता या बायनरी नंबर सिस्टीम म्हणजे काय,
बायनरी म्हणजे दोन, बाय म्हणजे दोन, याच्यामध्ये दोन आपण नंबर्स वापरले, याचा बेस आला दोन. कुठले दोन नंबर वापरले आपण? फक्त झिरो आणि वन. म्हणजे डाटा जो आहे, जी काही इन्फॉर्मेशन जी आहे ती आपल्याला स्टोअर करायची, रिव्हिजन करायची आहे बाय युझिंग ओनली टू डिजिट्स, दॅट इज झिरो अँड वन. आता या नंबर सिस्टीममध्ये आपण टू डिजिट्स म्हटलं, पण त्याला डिजिट्स न म्हणतात, त्याला म्हणतात बायनरी डिजिट्स, दॅट इज दोन्हीचं बीट. म्हणजे बायनरी डिजिट्समधला बी आणि डिजिटमधला आय टी, दॅट फॉर्म द बीट. मग आपण ते बीट तयार झाले, आणि ते बीट्स किती असतात ते आपल्याला बघायचे असतात. आता हे जे बीट जे आहेत, तुमचा जो नंबर लिहिलेला आहे त्या नंबर्समध्ये, जो काही नंबर असेल त्या नंबरमधला लेफ्टला जो नंबर असेल, लेफ्टला, त्या नंबरला म्हणायचं एम एस बी, द मोस्ट सिग्निफिकंट बीट, म्हणजे त्या नंबर स्ट्रीममधला सगळ्यात मोठा नंबर. आणि राईटला जो नंबर असेल, उजव्या हाताकडे जो नंबर असेल, शेवटी जो असेल, तो नंबर त्याला म्हणायचं लिस्ट सिग्निफिकंट बीट. त्याची व्हॅल्यू त्या नंबर स्ट्रीमने सगळ्यात कमी असेल ती असेल वन. म्हणजे आपली जी व्हॅल्यू असते वन टू फोर एट, म्हणजे टू रेस टू, टू हा बेस आहे, टू रेस टू झिरो, टू रेस टू वन, टू रेस टू टू, म्हणजे वन टू फोर एट सिक्सटीन थर्टी टू सिक्स्टी फोर वन ट्वेंटी एट टू फिफ्टी सिक्स, पुढे गेलो आपण तर पाचशे बारा अँड सो ऑन सो ऑन सो ऑन. म्हणजे असे आपले हे नंबर्स त्यात लिहिले असतात, त्याची व्हॅल्यू वेगवेगळी असते. आता या नंबर सिस्टीममध्ये तो जो ग्रुप जो आहे, अ ग्रुप ऑफ बीट्स, हा लक्षात कसा ठेवायचा? खूप मोठा नंबर असतो, मग तो लक्षात ठेवायला आपण वेगळ्या आयडियाज वापरतो. आपण तो ग्रुप, जसं आपण डेसी आपला तुमच्या मोबाईल फोन्समध्ये किंवा फोन नंबर आपण लक्षात ठेवायला आपण काय करतो, त्या नंबरचा ग्रुप केलं. एक चारचा नंबर लक्षात ठेवतो, मग मधले दोन, परत पुढचे चार, किंवा आपण आपल्या याच्याप्रमाणे पाच आणि पाच असे आपले आपली आयडिया वापर आपण तो नंबर स्टोअर करतो, लक्षात ठेवतो आपल्या मेमरीला. इथे काय केलं आपण, तो जो लॉंग स्ट्रिंग जी होती नंबरची, त्या लॉंग स्ट्रिंगचा आपण ग्रुप करतो. चार बीटचा ग्रुप केला की त्याला म्हणायचं निब्बल, म्हणजे ग्रुप ऑफ फोर बीट इज कॉल्ड निब्बल. मग त्या निब्बलच्या फॉर्ममध्ये आपला डाटा स्टोअर करता येतो. किंवा आपण एल एस पीकडून जर आठचा ग्रुप केला, म्हणजे दोन निब्बल जे एकत्र आणले, तर तो होतो तुमचा बाईट. आणि बाईट हा शब्द आपल्याला माहिती आहे, किलो बाईट, मेगा बाईट, गिगा बाईट, मेमरी युनिट आहे आपलं. तर तो डाटा जो आहे तो आपल्याला त्या बाईटमध्ये कन्वर्ट करून आपल्याला स्टोअर करता येतो. तुम्ही इथे एक्झाम्पल दिले, त्या एक्झाम्पलमध्ये चार ग्रुप्स केले आपण, तीन निब्बल्स दाखवलेत आपण, आणि सेम नंबर जर आपण बाईट्समध्ये लक्षात ठेवायचा असेल तर त्याच्यामध्ये दोन निब्बलचा एक बाईट तयार झाला. सो देर इज वन बाईट अँड वन निब्बल, बाईटमध्ये एक बाईट तयार झाला. मग असे आपल्याला हे नंबर्स स्टोअर करता येतात. आणि या नंबर सिस्टीममध्ये कुठलाही नंबर जो वन आणि झिरोमध्ये स्टोअर केलेला असतो तो तुमचा असतो बायनरी नंबर, त्याला बेस असतो टू. पुढची नंबर सिस्टीम जी आहे ती तुमची ऑक्टल नंबर सिस्टीम. ऑक्टल म्हणजे एट, ज्याच्यामध्ये आठ सिम्बल्स वापरलेत, म्हणजे आठ नंबर वापरलेत, झिरो, वन, टू, थ्री, फोर, फाईव्ह, सिक्स अँड सेवन, पाच आणि तीन आठ, आठ नंबर वापरले. म्हणजे झिरोपासून सेवनपर्यंत जे नंबर ज्या नंबर्समध्ये असतील तो नंबर तुमचा असणार आहे ऑक्टल नंबर सिस्टीम. म्हणजे ऑक्टल नंबर सिस्टीम एक्झाम्पल घेतला आपण, समजा नंबर घेतला आपण मागाचाच टू फोर झिरो एट, सॉरी टू फोर झिरो एट, एट नाही ना, कारण एट हा ऑक्टलमध्ये येत नाही. एक नंबर घेतला आपण थ्री फोर सिक्स किंवा टू फाईव्ह सेवन, हा नंबर कुठला आहे? हा ऑक्टल नंबर आहे का? यस, इट इज ऑक्टल नंबर. हा डेसिमल नंबर सिस्टीम आहे का? यस, इट इज डेसिमल नंबर सिस्टीम. हा हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम आहे का? यस, इट इज ऑल्सो हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम, कारण त्यामध्ये ते येणारच आहेत. मग ऑक्टल कसं ओळखलं? तर मित्रांनो, बेस किती आहे? एट आहे. मी त्याला आपल्याला बेस दिला असेल खाली, तो इम्पॉर्टंट आहे, तो देणं महत्त्वाचं आहे, तो ऑक्टल नंबर झाला. हे ऑक्टल नंबर सिस्टीम्स आपण वाईडली काय यूज करतो? तर तुमचे बायनरी नंबर सिस्टीम, एवढा मोठा नंबर लक्षात ठेवायचा, तो लक्षात ठेवणं इट इज नॉट अ इझी, म्हणजे सोपं नाही आहे ते. मग आपण काय केलं, त्या ऑक्टल त्या बायनरी नंबरला आपण ऑक्टलमध्ये कन्वर्ट केलं. कसं करतो आपण कन्वर्ट? तर तीनचे ग्रुप करायचे एल एस बीकडून, आणि तो तीनचा ग्रुप रिप्लेस करायचा बाय इट्स इक्विवलंट ऑक्टल नंबर. म्हणजे झिरो झिरो झिरो, दॅट इज झिरो, झिरो झिरो वन, दॅट इज वन, झिरो झिरो वन झिरो टू, झिरो वन वन, दॅट इज थ्री, याच्याप्रमाणे शेवटचा नंबर येतो वन वन वन, दॅट इज सेवन. म्हणजे तीन तीनचे ग्रुप जे आहेत बायनरी नंबरचे, ते आपल्याला रिप्लेस करता येतात बाय इट्स इक्विवलंट ऑक्टल नंबर. एक्झाम्पल समोर दिले तुम्हाला, इथे एक नंबर घेतला आहे वन झिरो वन झिरो वन झिरो, छोटाच नंबर घेतला आहे आपण, पण हा नंबर वन झिरो वन झिरो वन झिरो लक्षात ठेवलं तसं नाही म्हटलं तरी थोडंसं कॉम्प्लिकेटेड आहे, डिफिकल्ट. मग हा नंबर आपण कन्वर्ट केला ऑक्टलमध्ये, झिरो वन झिरो, सॉरी वन झिरो वन रिप्लेस केला फाईव्ह, पुढे झिरो वन झिरो रिप्लेस केलं टू,
मैं 101010 हा नंबर आपल्याला स्टोर करता येईल, लिहिता येईल 52 टू द बेस ऑफ 8 म्हणून. म्हणजे हा 52 म्हणजे बायनरी मधला किती आला, 101010. त्यामुळे हे नंबर्स लक्षात ठेवायला सोपं आहे. एक्झाम्पल दिले 3751, बेस खाली आपण 8 मेन्शन केले म्हणजे हा नंबर तुमचा आला ऑक्टल नंबर. पुढचा नंबर जो आहे, मी पुढची नंबर सिस्टीम जी आहे ती हेक्साडेसिमल नंबर सिस्टीम. अ नंबर सिस्टीम इन विच अ 16 डिफरंट सिम्बॉल्स आर यूज. द बेस ऑफ दिस नंबर सिस्टीम इज 16, 16 नंबर्स आहे मध्ये. 16 नंबर्स कुठले, मग ते रिपीट होणार, तर रिपीट नाही होत मित्रांनो. 0 to 9 हे 10 डिजिट्स आले आपले, जे डेसिमलला वापर, कारण हेक्साडेसिमल, हेक्सा आणि डेसिमल, बेस त्याचा 10 आहेतच. डेसिमल आणि पुढचे 6, म्हणजे पुढचे 6 कुठले, 10, 11, 12, 13, 14, 15. हे 6 नंबर्स जे आहेत ते आपल्याला त्यामध्ये इंट्रोड्यूस करायचे, पण ते न्यूमेरिकल फॉर्ममध्ये नसून ते अल्फाबेट्समध्ये. म्हणजे पहिला घेतला आपण 10, दॅट इज ए, 11 B, 12 C, 13 D, 14 E, and 15 F. म्हणजे ए टू एफ हे अल्फाबेट्स आपण यूज करतो टू स्टोअर दॅट नंबर्स. याच्यामध्ये आपण नंबर्स वापरले 0 to 9, अल्फाबेट्स वापरले ए टू एफ, म्हणून ही नंबर सिस्टीम जी आहे, दिस इज ऑल्सो नोन ॲज अल्फा न्यूमरिक नंबर सिस्टीम. आता ही नंबर सिस्टीम्स आपण का वापरतो, त्याचे ॲडव्हान्टेज आहेत. तर हेक्साडेसिमल नंबर सिस्टीममध्ये आपल्याला जो मगाचे नंबर जे होते बायनरीमधले, ते आपल्याला आता 4 ग्रुपमध्ये स्टोअर करता येऊ शकतात. आणि 4 ग्रुपमध्ये तो नंबर हेक्साडेसिमलमध्ये कन्वर्ट केला जातो. याच्यामध्ये 0000 4 बीट आला, 10001 दॅट इज 1, 20010 2, 30011 म्हणजे 3 आला. याच्याप्रमाणे आपण 9 जातो, 9 येणार 1001, त्याच्यापुढे 10 1010, पण हा नंबर 10 नाही, तो आपण लिहिणार आहोत ए म्हणून, ए. पुढे 11 असेल तर 1011, 8 × 2 = 11, 11 म्हणजे बी, म्हणजे तो नंबर आपण रिप्रेझेंट करणार आहोत बी म्हणून. सो अल्फाबेट्स फ्रॉम ए टू एफ अँड न्यूमरल्स फ्रॉम 0 to 9 आर यूज टू रिप्रेझेंट दिस डाटा, म्हणून या नंबर सिस्टीमला म्हणतात अल्फा न्यूमेरिक नंबर सिस्टीम. मी आता आपल्याला एक्झाम्पल दिले, याच्यामध्ये 6AB.D हा नंबर सिस्टीम, हा नंबर कुठल्या नंबरला आला, हा आला हेक्साडेसिमल, मग याच्यामध्ये आपण अल्फाबेट्स वापरले. म्हणजे फक्त एकमेव नंबर सिस्टीम जी आपण यूज करतो त्याच्यामध्ये आपण काय वापरले, द अल्फाबेट्स आर यूज. म्हणजे असे हे नंबर सिस्टीम आपल्याला पुढे त्याचं कन्वर्जन्स बघायचे, की ऑक्टलमधला हेक्साडेसिमलमध्ये जी व्हॅल्यू किती आली, बायनरीमध्ये किती आली, बायनरी टू डेसिमल किती आली, हे सगळे आपण पार्ट पुढे हळूहळू स्टडी करणार आहोत. थँक्यू.